नमस्कार मित्रांनो कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागे एकदा आपण व्हिडिओ बनवला होता रेशन कार्डचा सोळा अंकी एस आर सी नंबर आपल्या मोबाईलवर कसा बघायचा आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्षपणे रेशन कार्डचा एस आर सी नंबर काढूनसुद्धा दाखवला होता परंतु व्हिडिओ बनवला होता त्याच्या दोन तीन दिवसांनी रेशन कार्डची वेबसाईट बंद झाली होती आणि त्यावेळी भरपूर जणांच्या कमेंट यायला लागल्या की सर वेबसाईटमध्ये पब्लिक लॉगिंगचं ऑप्शन येत नाही तर मित्रांनो त्यावेळी रेशन कार्डची वेबसाईट बंद झालेली होती आणि आता रेशन कार्डची वेबसाईट पुन्हा चालू झाली आहे त्यामध्ये पब्लिक लॉगिंगचं ऑप्शन म्हणजे मराठीमध्ये सार्वजनिक लॉगिंग हे ऑप्शन आलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो बघा गुगल ओपन केल्यावर महाफूड हे नाव टाकून सर्च केल्यावर त्याच्यानंतर पुरवठा विभाग या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करतो त्याच्यानंतर अशा प्रकारे रेशन कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्यावर उजव्या बाजूला हे जे ऑनलाईन सेवा ऑप्शन आहे त्यामध्ये शेवटखाली बघा ऑनलाईन सिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली हे ऑप्शन आहे तर त्याच्यावर क्लिक करतो त्याच्यानंतर वरती इथे बघा हे जे साईन इन हे ऑप्शन आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर हे बघा पब्लिक लॉगिंगचं ऑप्शन आलं आहे तर मित्रांनो हेच ऑप्शन त्यावेळी येत नव्हतं परंतु आता तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा महत्त्वपूर्ण एस आर सी नंबर मोबाईलवर पुन्हा पाहू शकता तसेच मित्रांनो रेशन कार्डचा एस आर सी नंबर कसा पाहायचा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो हा रेशन कार्डचा एस आर सी नंबर खूप महत्त्वाचा असतो तुम्हाला रेशन धान्य सरकारकडून किती येतं आणि किती मिळते हे जर ऑनलाईन पाहायचं असेल तसेच कोणकोणतं धान्य तुम्हाला सरकारकडून येतं आणि काय भावाने मिळेल ही सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवर जर पाहायची असेल तर त्यासाठी या एस आर सी नंबरची आवश्यकता असते तरच तुम्ही तुमचं ऑनलाईन रेशन धान्य पाहू शकता तर मित्रांनो आपल्या रेशन कार्डचा एस आर सी नंबर कसा पाहायचा तसेच आपल्याला सरकारकडून किती रेशन धान्य येतं हे कसे पाहायचे याचे दोन्ही व्हिडिओ मागे एकदा बनवले आहेत या दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकन अवश्य दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद